हॅलो एव्हरी वन वेलकम टू सिव्हिल मास्टर्स टुडे वी विल सी द रिवर ट्रेनिंग वर्क अँड द मेंटेनन्स ऑफ ब्रिजेस विच इज आवर लेक्चर नंबर फोर्टीन लेक्चर सुरू होण्याच्या आधी सांगतो की दॅट इज द एम पी एस सी मेन्सचे जे आपलं uh, uh, किती लेम uh, लेक्चर झालेत आत्तापर्यंत आय थिंक आपले लेक्चर झाले थर्टीन हे आपलं लेक्चर नंबर फोर्टीन आहे आणि ॲज well वेल एज जे प्रिवियस इयर क्वेश्चन आहेत जो येणारे दोन तीन लेक्चर आहेत ते आपण याच लेक्चर सिरीजमध्ये पूर्ण कवर करणार आहेत त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही स्टिक राहा यावर आपण पूर्ण एम पी एस सीचं सिलेबस कवर करणार आहेत आणि जर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या विद्या मित्रांनासुद्धा सांगा की असं असं एक चॅनल आहे जे प्रोव्हाइड करते आणि शेअर करा आवर मेन ऑब्जेक्टिव्ह इज टू प्रोव्हाइड द क्वालिटी एज्युकेशन टू द यूथ ऑफ इंडिया ऑर टू क्लिअर देअर एक्झाम्स त्यामध्ये जर काही माझा सहयोग होत असेल तर निश्चितच मला खूप चांगलं वाटेल तर आपण सुरू करूया आवर लेक्चर नंबर फोर्टीन दॅट इज द रिवर ट्रेनिंग वर्क अँड द मेंटेनन्स सीन रिव्हर ट्रेनिंग वर्कमध्ये आपण इरिगेशनमध्ये पाहिलेलंच असेल आता दोज हू डोंट हॅव डीडंट हॅव द डिडंट हॅव स्टडीड इरिगेशन त्यांच्यासाठी हे पहिल्यांदाच असेल तर आपण रिवर ट्रेनिंग वर्क हे इरिगेशनमध्ये सुद्धा पाहणार आहेत त्यामुळे त्याची काळजी करू नका पण आपण रिवर ट्रेनिंग वर्क आता ब्रिजमध्ये पण आहे तर त्याचा सिग्निफिकन्स ब्रिजमध्ये काय आहे दॅट वी विल सी आणि अजून एक गोष्ट सांगतो की जी रिव्हर ट्रेनिंग वर्क आहे यावर एम पी एस सीला आत्तापर्यंतच्या इयरमध्ये ब्रिज इंजिनिअरिंगच्या रिलेटेड एकसुद्धा क्वेश्चन आलेला नाही आहे आणि हा थोडा अनइम्पॉर्टंट टॉपिक आहे एम पी एस सीला म्हणजे ब्रिजमध्ये येण्याचे चान्सेस खूप रेअर आहेत बट सिलेबसमध्ये असल्यामुळे वी हॅव टू स्टडी कारण कधी कोणती गोष्ट इम्पॉर्टंट होऊ शकते वी डोंट नो दॅट्स वाय वी हॅव टू स्टडी इट ओके नाव वॉट इज द पर्पज पर्पज काय असतो वॉट इज द पर्पज ऑफ रिवर ट्रेनिंग वर्क पर्पज इज टू स्टेबलाइज द रिवर चॅनेल आपल्याला माहिती आहे जे आपले जे रिव्हर्स असतात त्यांचं हे अनप्रेडिक्टेबल बिहेवियर असतं किंवा दे आर अनस्टेबल असतात त्यामुळे आपल्याला त्या रिवर स्टेबल करायचा असेल तर आपण रिवर ट्रेनिंग वर्क प्रोवाईड करतो तर त्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहेत आता पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे टू प्रिव्हेंट रिवर फ्रॉम चेंजिंग इट्स कोर्स रिवरला त्याची कोर्स चेंज करू द्यायचं नाही हा पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे सेकंड ऑब्जेक्टिव्ह प्रिव्हेंट फ्लडिंग ऑफकोर्स टू प्रिव्हेंट फ्लडिंग तिसरं आहे टू प्रोव्हाइड द प्रोटेक्शन टू दा� ॲप्रोच इन्वॅकमेंट आणि टू प्रोव्हाइड द मिनिमम डेप्थ ऑफ फ्लो डेप्थ ऑफ फ्लो म्हणजे आपल्याला कशासाठी पाहिजे नेव्हिगेशनल पर्पजसाठी पाहिजे तर हे चार ऑब्जेक्टिव्ह आहेत रिवर ट्रेनिंग वर्कचे इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह आहेत एम पी एस सीला विचारले जाऊ शकतात सी इंजिनिअरिंग सर्विसेससाठी हा हॉट टॉपिक आहे इंजिनिअरिंग सर्विसेसमध्ये रिवर ट्रेनिंग वर्क हे खूप महत्त्वाचे आहेत इन केस ऑफ द इरिगेशन त्यामुळे आणि कधीकधी काय होतं की इरिगेशनचा जो पार्ट असतो ना तो ब्रिजमध्ये विचारला जातो तर त्यामुळे ठीक आहे तुम्ही इरिगेशनमध्ये जरी वाचला असेल तरी ब्रिजमध्ये सुद्धा वाचा कारण ते तुमच्या तुमच्या नॉलेजमध्ये व्हॅल्यू ॲडिशनच असेल तर हा आहे पर्पज आणि ऑब्जेक्टिव्ह रिवर ट्रेनिंग वर्क्सचा नाव वी विल सी द वॉटर डिफरंट मेथड्स और टाईप्स ऑफ रिवर ट्रेनिंग आता कोणकोणते मेथड्स आहेत फर्स्ट इज द इम्बँकमेंट इम्बँकमेंट देन गाईड बँक देन ग्रायन ऑर स्पर देन कट ऑफ दे पिचिंग ऑफ बँक अँड पिचड डायलँड तर असे सहा प्रकारचे मेथड्स आहेत रिवर ट्रेनिंगचे आता तसे भरपूर मेथड आहेत पण त्यामधले जे मेन इम्पॉर्टंट आहेत तेच मी इथे घेतलेले आहेत ओके आता इम्बँकमेंट काय असतं इम्बँकमेंट दीज आर कन्स्ट्रक्टेड पॅरल टू दी रिव्हर चॅनल ज्या रिव्हर चॅनल असतात त्याला आपण पॅरलली कन्स्ट्रक्ट केलेले असतात त्याला आपण इम्बँकमेंट म्हणतो लक्षात घ्या काय दे आर कन्स्ट्रक्टेड पॅरल टू दी रिव्हर चॅनल दॅट इज द इम्बँकमेंट आपण ही बारा मीटर हाईटपर्यंत यूज करतो आता इम्बँकमेंट इम्बँकमेंटचे पण दोन वेगवेगळे टाईप आहेत तर त्यामध्ये पहिला टाईप आहे मार्जिनल इम्बँकमेंट त्याला आपण लेविज पण म्हणतो किंवा डाईक्स पण म्हणतो डाइक्स हा जो टर्म आहे तुम्ही जिओलॉजीमध्ये ऐकलेली असेल ठीक आहे तर जे डाइक्स असतात ते त्याला आपण मार्जिनल इम्बँकमेंट पण म्हणतो किंवा लेव्हिज पण म्हणतो आणि रिटायर्ड इम्बँकमेंट असे दोन प्रकारचे आहेत एक मार्जिनल आहे आणि एक आहे रिटायर्ड इम्बँकमेंट आता मार्जिनल इम्बँकमेंट काय असतं विच इज जे बँक म्हणजे रिव्हर बँकच्या ज्या क्लोज असतात त्याला आपण मार्जिनल इम्बँकमेंट म्हणतो आणि नेक्स्ट इज द रिटायर्ड इम्पँकमेंट रिटायर्ड इम्बँकमेंट दीज आर द इम्बँकमेंट विच आर फार जे डिस्टन्सवर असतात काही सर्टन डिस्टन्सवर असतात रिव्हर बँकपासून त्याला आपण रिटायर्ड इम्बँकमेंट म्हणतो ठीक आहे तर हे झालं आता इम्बँकमेंट ओके नाव वी वी सी द गाईड बँक्स गाईड बँक्समध्ये आता ह्यामध्ये इम्पॉर्टंट पॅरामीटर आहेत ते म्हणजे डिझाईन पॅरामीटर्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत तर अकॉर्डिंग टू स्प्रिंग स्प्रिंग नावाचा एक सायंटिस्ट आहे त्याने लेंथ ऑफ गाईड बँक ऑन अपस्ट्रीम अपस्ट्रीम साईडला त्यानं गाईड बँकची किती लेंथ पाहिजे ते दिलेले विच विल बी इक्वल टू दी ऑर टेन पर्सेंट लॉंगर दॅन द लेंथ ऑफ ब्रिज बिटवीन द अबटमेंट म्हणजे जी लेंथ ऑफ ब्रिज असते अबटमेंटच्या मधली तर त्यापेक्षा टेन पर्सेंट जास्त पाहिजे दॅट इज द लेंथ ऑफ गाईड बँक ऑन अपस्ट्रीम साईड ही स्प्रिंगनं दिलेली आहे सायंटिस्टचं नाव महत्त्वाचं आहे अकॉर्डिंग टू द गेल आता गेलनं काय दिलेलं गेलनं दिलं की जी डाऊनस्ट्रीमवर किती पाहिजे तर त्या अपस्ट्रीमवर कोणी दिली स्प्रिंगनं दिली आणि गेलनं डाऊनस्ट्रीमवर दिली दॅट ही हॅज गिवन द लेंथ ऑफ गाईड बँक ऑन डाउनस्ट्रीम साईड विच विल बी इक्वल टू द वन फोर्थ ऑफ द ब्रिज लेंथ तर किती दिली वन फोर्थ ऑफ द ब्रिज लेंथ हे दोन सायंटिस्ट आहेत त्यांना एकाना अपस्ट्रीमला दिली एकानं डाउनस्ट्रीमला दिली आणि त्याच्या काय व्हॅल्यू आहेत त्या लक्षात ठेवा सोपं आहे आता जी ऑप्टिमम लेंथ असते गाईड बँकची विच डिपेंड्स अपॉन डिस्टन्स ऑफ खादीर एज फ्रॉम द अबटमेंट रेडियस ऑफ शार्पेस्ट कर्व रिवर कॅन फॉर्म अँड द अलाइनमेंट ऑफ अप्रोच इम्बँकमेंट तर तीन पॅरामीटरवर ही लेंथ ऑफ इम्बँकमेंट डिपेंड करते तर कशावर डिस्टन्स ऑफ खादीर एज फ्रॉम इम्बँकमेंट आता खादीर एज काय असतो सी आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवायच्या गरज नाही आहेत आपल्याला फक्त हेच लक्षात ठेवायचं आहे की जी ऑप्टिमम लेंथ असते ती तीन पॅटरवर तीन पॅरामीटरवर डिपेंड आहे एक तर डिस्टन्स फ्रॉम ऑफ खादीर एज नेन द रेडियस ऑफ शार्पेस्ट कर दॅट रिवर कॅन फॉर्म अँड द अलाइनमेंट ऑफ अप्रोच इम्बँकमेंट्स आता मी तुम्हाला सांगतो की एम पी एस सीमध्ये अशा काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला समजणार नाहीत ओके तर मग आता त्यामध्ये दोन प्रकारचे विद्यार्थी असतात पहिला विद्यार्थी जो असतो तो काय असतो तो काय करतो तो त्या गोष्टीवर विचार करतो की काय काय इकडे तिकडे शोधतो शोधतो वेळ टाइमपास घालवतो यूट्यूबवर शोधतो पुस्तकात शोधतो काय शोधतो आणि इव्हन जो त्याला त्याचा तो, तो पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होत नाही सेकंड विद्यार्थी जो असतो दुसरा विद्यार्थी जो असतो ठीक आहे तो विचार करतो की ठीक हां ठीक आहे एम पी एस सीच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा टॉपिक आहे आणि त्याच्या डोक्यात एक चाललेला असते की हा आपल्याला एम पी एस सी क्लिअर करायची आहे तर तो काय करतो ती जी गोष्ट आहे जी त्याला समजलेली नाही आहे ती गोष्ट त्यानं लक्षात ठेवतो किंवा पाठ करतो आणि तो पुढे निघून जातो तर त्यामुळे होतं काय ज्या विद्यार्थ्याला जी गोष्ट समजली नाही तो त्या विद्यार्थ्याचा टाईमपास तिथं होतो आणि हा विद्यार्थी तो गोष्ट पाठ करून पुढे निघून जातो तर त्यामुळे त्यामध्ये तुमचा टाईम मॅनेजमेंट आहे ना टाईम मॅनेजमेंटचा इशू आहे सी आता प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजेल असं असे नाही आहे असं एक्सपेक्ट पण करू नका की एव्हरी गोष्ट आहे ती तुम्हाला समजेल आणि मी निश्चितच सांगतो की जे तुमचे स्ट्रक्चरचे पार्ट आहेत सॉमचे पार्ट आहेत आर सी सीचे पार्ट आहेत त्या गोष्टी तुम्हाला समजायलाच पाहिजे मग ज्या थेरॉटिकल गोष्टी असतात दॅट इट विल नेव्हर चेंज तर त्या गोष्टी ज्या असतात त्या तुम्हाला जरी नाही समजल्या तरी मी तुम्हाला सांगतो की त्या गोष्टी तुम्ही पार्टच करा कारण आपला आपल्याला काही तुम्ही काही टीचर नाही आहेत यू हॅव टू क्लिअर दी एक्झाम ठीक आहे किंवा तुम्हाला त्यावर रिसर्च करून पी एच डी वगैरे करायची नाही आहे आवर मेन ऑब्जेक्टिव्ह इज टू क्लिअर दी एक्झाम त्यामुळे लक्षातच ठेवा याशिवाय पर्याय नाहीये इफ यू वॉन्ट टू क्लिअर द एम पी एस सी तुम्हाला पाठांतर करावंच लागेल त्याला पर्याय नाहीये तर ठीक आहे आता आपण बघितलं ऑप्टिमम लेंथ ऑफ गाईड बँक नेक्स्ट वी विल सी द अपस्ट्रीम कर्वड हेड आता अपस्ट्रीम कर्व हेड विच अप टेन्स ऍट अँगल फ्रॉम वन ट्वेंटी डिग्री टू वन फोर्टी फाय डिग्री ऍट सेंटर अपस्ट्रीम कर्वचा जो हेड आहे तो ह्या अँगलला सेंटरला क सब सबटेंड कर, सब, सब करतो आणि डाऊनस्ट्रीम हेड जो आहे तो फोर्टी फाईव्ह डिग्री टू नाईन्टी डिग्री सेंटरला सबटेंड करतो ठीक आहे इम्पॉर्टंट व्हॅल्यू आहेत लक्षात ठेवा आणि टॉप विड्थ ऑफ द बँक जी असते ती ग्रेटर दॅन तीन मीटर पाहिजे तीन मीटरपेक्षा कमी नसली पाहिजे तर या गोष्टी आहेत ज्या डिझाईन पॅरामीटर्स आहेत विच इन केस ऑफ द गाईड बँक्स दॅट यू हॅव टू रिमेंबर सी डिझाईन पॅरामीटर वेदर इट इज फ्रॉम ब्रिज वेदर इट इज फ्रॉम आर सी सी ऑर वेदर इट इज फ्रॉम डी एस एस से डिझाईन पॅरामीटर हे असे पॅरामीटर असतात की त्यावर क्वेश्चन फिक्स येऊ शकतो आणि एम पी एस सीचा तो फेवरेट टॉपिक आहे तो ते डायरेक्टली त्या डिझाईन व्हॅल्यूज विचारतात तर त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा नाव वी विल सी द ग्रायन्स ऑर स्पर्स आता ग्रायन्स आणि स्पर्स काय आहेत क्रायन्स काय असतं ग्रायन्स ऑफ पर दे आर कन्स्ट्रक्टेड ऑर बिल्ट ट्रान्सवर्स टू दी रिवर फ्लो कसं कन्स्ट्रक्ट करतो आपण परपेंडिक्युलर ट्रान्सफर टू दी रिवर फ्लो एक्सटेंडिंग फ्रॉम द बँक इन टू दी रिवर आपण कसं कन्स्ट्रक्ट करतो परपेंडिक्युलर टू रिवर फ्लो आणि इम्बॅगमेंट कसं कर कन्स्ट्रक्ट करतो आपण पाहिलं होतं इम्बॅगमेंट करतो पॅरल टू दी रिवर चॅनेल हा डिफरन्स आहे हा पॅरल टू दी रिवर चॅनेल आणि हे आहे ते ग्रायन्स ऑर स्पर्स पर पेंडिक्युलर ऑर ट्रान्सवर्स टू द रिवर फ्लो आता ग्रायन्स किंवा स्पर्सचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे याचा ऑब्जेक्टिव्ह आहे टू प्रिव्हेंट द बँक बाय किपिंग द फ्लो अवे फ्रॉम द इट टू प्रिव्हेंट द बँक इरोजन तिथे इरोजन राहिले टू प्रिव्हेंट द बँक इरोजन बाय किपिंग द फ्लो अवे फ्रॉम इट तर इरोजन आपलं प्रिव्हेंट करण्यासाठी नेक्स्ट आहे टू क्रिएट अ पूल ऑफ स्टील वॉटर इन द विसिनिटी एरिया नंतर ए टू अट्रॅक्ट डिफ्लेक्ट ऑर रिपेल फ्लो अरॉंग द डिझायर कोर्स अँड टू कॉन्ट्रॅक्ट टू कॉन्ट्रॅक्ट द वाईड रिव्हर चॅनल दॅट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ग्रायन्स अँड स्पर्स इम्पॉर्टंट टॉपिक आहे ग्रायन्स ऑर स्पर्स हा इरिगेशनमध्ये सुद्धा तुम्हाला रिपीट दिसेल तिथे तर प्रिवियस इयर एम पी एस सी ॲज वेल एज द आयई एस ला पण भरपूर क्वेश्चन आलेले आहेत त्यामुळे इम्पॉर्टंट टॉपिक आहे ह्याचं मेन डेफिनेशन काय आणि मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे ते लक्षात ठेवा आता आपण बघूया वेगवेगळे टाईप्स काय काय तर टाईप्समध्ये तीन प्रकारचे स्पर असतात एक असतात रिपेलिंग अट्रॅक्टिंग आणि डिफ्लेक्टिंग रिपेलिंग जे असतात ते पॉइंट्स अपस्ट्रीम ओके डिफ्लेक्टिंग अट्रॅक्टिंग जे असतात ते पॉईंट्स डाऊनस्ट्रीम आणि डिफ्लेक्टिंग असतात ते परपेंडिक्युलर टू द बँक असतात तर किती प्रकारचे स्पर्स असतात तीन प्रकारचे त्यातला पहिला असतो रिपेलिंग सेकंड असतो अट्रॅक्टिंग थर्ड इज द डिफ्लेक्टिंग जो रिपेलिंग असतो तो, तो अपस्ट्रीमला पॉईंट आउट करतो अट्रॅक्टिंग डाउनस्ट्रीमला आणि डिफ्लेक्टिंग विच इज परपेंडिक्युलर टू दी बँक अँड नाव नेक्स्ट दॅट इज द पिचड आयलँड आता पिचड आयलँड काय असतं पिचड आयलँड काय नसतं हे काय असतं एक आर्टिफिशियल क्रिएटेड आयलंड असतं जे आपणच तयार केलेलं असतं कशासाठी टू प्रोटेक्टेड बाय द स्टोन पिचिंग ऑन द ऑल साईड्स त्याला पिचड आयलँड म्हणतात पिचिंग केलेले असतं आणि आयलँड आयलँड म्हणजे आर्टिफिशियली क्रिएटेड आयलँड आणि स्टोन पिचिंग केलेलं असतं त्याला आपण पिचड आयलँड म्हणतो सिंपल भाषेत असं लक्षात ठेवा तर हे झाले आपले मेथड्स ऑफ रिवर ट्रेनिंग वर्क दॅट वी हॅव सीन हे बघा यामध्ये जास्त काही डीपली काय स्टडी करण्याची गरज नाही आहे आणि यामध्ये जे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते मी तुम्हाला सगळं लिहून दिलेले आहेत अदर दॅन दॅट यावर काही येण्याची चान्सेस नाही आहेत आणि मी सांगतो जर आला जर टॉपिक तर क्वेश्चन तर ग्रायन्स ऑर स्पर्वर येऊ शकेल असं मला माझा अंदाज आहे आणि म्हणजे अंदाज आहे इन केस आला तर पण मला तर वाटते की कदाचित येणार नाही क्वेश्चन तरी आपण करायलाच पाहिजे आता नेक्स्ट बघूया की मेथड्स ऑफ ब्रिज कन्स्ट्रक्शन आता वेगवेगळ्या मेथड्स आहेत ब्रिज कन्स्ट्रक्शनच्या त्यामध्ये कोण आहेत इरेक्शन ऑफ द स्टील अँड गर्डर ब्रिजेस इरेक्शन ऑफ द ट्रस्ट ब्रिजेस इरेक्शन ऑफ द आर सी सी अँड प्रिस्ट्रेस गर्डर ब्रिजेस अँड द इरेक्शन ऑफ द सस्पेन्शन ब्रिजेस आता हे तीन मेथड आहेत या सॉरी चार मेथड आहेत यामधल्या पहिल्या दोनच मेथड महत्त्वाचे आहेत दॅट इज द इरे इरेक्शन ऑफ द स्टील अँड ट्रस्ट ब्रिजे गर्डर ब्रिजेस अँड द इरेक्शन ऑफ द ट्रस्ट ब्रिजेज यामध्ये आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं की बाय विच मेथड म्हणजे कोणकोणत्या मेथडनुसार आपण इरेक्शन करू शकतो पर्टिक्युलर ब्रिजसाठी एवढंच लक्षात ठेवायचं आहे आता इरेक्शन ऑफ द स्टील आणि गर्डर ब्रिजेसमध्ये कोणकोणते मेथड्स आहेत इरेक्शन बाय असेंबलिंग गर्डर ऑन बेड त्यामध्ये काय केलं जातं जे गर्डर आहे ते के असेंबल केलं जातं बेडला नेक्स्ट मेथड आहे इरेक्शन बाय यूज ऑफ स्टेजिंग स्टेजिंगचा यूज करून इरेक्शन केलं जातं नेक्स्ट आहे इरेक्शन बाय फ्लोटिंग द गर्डर्स आणि नेक्स्ट आहे इरेक्शन बाय रोलिंग आउट द गर्डर्स या चार मेथडने आपण स्टील आणि गर्डर ब्रिजेसचं इरेक्शन करू शकतो आणि या चारही मेथड महत्त्वाचे आहेत आता तुम्हाला एक ट्रिक सांगतो जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर मी जेव्हा स्टडी करायचो ज्यावेळेस त्यावेळेस मी लक्षात ठेव ठेवलं होतं ए एस एफ <laughs> आर एस एफ आर म्हणून लक्षात ठेवलं होतं तर एस एफ आर म्हणजे ए फॉर असेंब्लिंग गर्डर यस फॉर स्टेजिंग यफ फॉर फ्लोटिंग आणि आर फॉर रोलिंग आऊट तर असं मी ए एस एफ आर लक्षात ठेवलं होतं तर तुम्हाला जर हे ए एस एफ आर जर पटलं तर हे लक्षात ठेवा नाही तर तुमची दुसरी काही ट्रिक असेल तर त्या पद्धतीनं लक्षात ठेवा पण लक्षात ठेवा आता इरेक्शन बाय रोलिंग आऊट जे गर्डर आहे त्यामुळे विच इज यूज फॉर द कंटिन्युअस गर्डर ऑन डीप जॉर्जेस कशासाठी कंटिन्युअस गर्डरवर यूज करतो जिथे ऑन डीप जॉर्जेस तर दॅट इज द रोलिंग आऊट गर्डर आपण यूज करतो ठीक आहे आता आपण बघूया की इरेक्शन ऑफ द ट्रस्ट ब्रिजेस इरेक्शन ऑफ द ट्रस्ट ब्रिजेसमध्ये दोन मेथड सिंपल आहेत इरेक्शन ऑफ द सिंपल स्पॅन ट्रस्ट ब्रिजेस अँड द मल्टिपल स्पॅन ट्रस्ट ब्रिजेस तर दोन जा ट्रस करने दोन है है है। या दोन मेथड आहेत ज्या ट्रस्ट ब्रिजेसच्या आहेत इरेक्शन करण्याच्या दोन मेथड आहेत एक सिम्पल स्पॅन आहे आणि एक मल्टिपल स्पॅन आहे नाव सी आता यामध्ये कसं आहे माहिती आहे का इरेक्शन वगैरे करणं यामध्ये डिझाईन प्रोसिजर आहेत आणि एम पी एस सीच्या दृष्टिकोनातून आपल्याला डिझाईन प्रोसिजर ही फार महत्त्वाची नाही आहे फक्त आपल्याला मेथड्स लक्षात ठेवायचे आहेत एम पी एस सीमध्ये हेच विचारू शकतात की विच ऑफ द फॉलोईंग मेथड इज यूजड फॉर द इरेक्शन ऑफ द स्टील अँड गर्डर ब्रिजेस किंवा विच ऑफ द फॉलोईंग मेथड इज यूजड फॉर द इरेक्शन ऑफ द ट्रस्ट ब्रिजेस असाच क्वेश्चन एम पी एस सीला येऊ शकतो अदर दॅन दॅट काही येऊ शकत नाही ह्या चॅप्टरवर तरी तर या चार मेथड आहेत यामधल्या आपण दोन मेथड पाहिले आणि त्याच्या प्रत्येकाच्या मेथड्स कोणकोणते आहेत इरेक्शन करण्याच्या दॅट वी हॅव सीन नाव नेक्स्ट वी विल सी द मेंटेनन्स ऑफ ब्रिजेस आता ब्रिजचं मेंटेनन्स करणं खूप महत्त्वाचं असतं कारण कोणतंही स्ट्रक्चर असू द्या ते त्याला मेंटेन केलं पाहिजे कारण मेंटेन केलं तरच ते आहे ते आपल्याला जास्त काळ टिकवता येईल दॅट्स वाय मेंटेनन्स हे खूप महत्त्वाचं आहे आता नॉर्मल जर आपण पाहिलं जर सर्व्हिस लाईफ ऑफ एक्सपेक्टन्सी ब्रिजची तर सुपरस्ट्रक्चरची असते सेव्हेंटी इयर्स सत्तर वर्षाची असते एक्सपेक्टन्सी आणि सबस्ट्रक्चरची असते हंड्रेड इयर्स कारण सबस्ट्रक्चर मजबूत पाहिजे ना फाऊंडेशन त्यावर बिल्ट आहे तर त्यामुळे सबस्ट्रक्चर मज मजबूत पाहिजे तर किती सुपरस्ट्रक्चर जे वरचं स्ट्रक्चर असतं ज्यावर आपला कम्युनिकेशन रूट असतो तर त्याची एक्सपेक्टन्सी असते सेव्हेंटी इयर्स सत्तर वर्ष आणि सबस्ट्रक्चर जो खालचं स्ट्रक्चर असतं सुपरस्ट्रक्चरच्या खालचं त्याला आपण सबस्ट्रक्चर म्हणतो त्याची एक्सपेक्टन्सी असते हंड्रेड इयर्स हं ओके आता हे सेवन्टी आणि हंड्रेड इयर्स इम्पॉर्टंट व्हॅल्यूज आहेत दे, दे कॅन आस्क इन द सी क्यू क्वेश्चन तर त्यामुळे लक्षात ठेवा की नॉर्मल एक्स्पेक्टन्सी सत्तर आणि शंभर वर्ष असते ओके आता ब्रिज इन्स्पेक्शन ब्रिजचं इन्स्पेक्शन करणं पण खूप महत्त्वाचं असतं ब्रिजच्या इन्स्पेक्शनसाठी वेगवेगळे अपॉइंटेड इंजिनियर्स असतात तर आपल्याला त्याच्यामध्ये डिस्कशन बघायचं नाही फक्त आपल्याला टाईप्स बघायचे आहेत की ब्रिज इन्स्पेक्शनचे कोणकोणते टाईप्स आहेत तर ब्रिज इन्स्पेक्शनचे दोन टाईप आहेत एक आहे रुटीन इन्स्पेक्शन आणि दुसरं आहे इनडेप्थ इन्स्पेक्शन रुटीन म्हणजे एक जनरल इन्स्पेक्शन असतं आणि इनडेप्थ म्हणजे एकदम डिटेल खोलात जाऊन त्याचं जा इन्स्पेक्शन केलं जातं असे दोन प्रकारचे टाईप आहेत ओके तर हे झालं मेंटेनन्स ऑफ ब्रिजेस आपण यामध्ये एवढेच गोष्टी लक्षात ठेवायचे आहेत अदर दॅन दॅट नथिंग इज इम्पॉर्टंट तर असं झालं आपला लेक्चर नंबर फोर्टीन ज्यामध्ये आपण पाहिलं की मेथड्स ऑफ रिवर ट्रेनिंग काय काय त्याची पर्पज पाहिलं ऑब्जेक्टिव्ह पाहिलं आणि प्रत्येक मेथडचं काय काय इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत दॅट वी हॅव सीन लेटर वी हॅव सीन द मेथड्स ऑफ ब्रिज कन्स्ट्रक्शन ब्रिजमध्ये कन्स्ट्रक्शन करताना इरेक्शन कसं कसं करायचं डिफरंट टाईप्स ऑफ ब्रिजेसचं त्यामध्ये दोन ब्रिजेस पाहिले इरेक्शनमध्ये स्टील आणि गर्डर आणि ट्रस आणि त्याच्या वेगवेगळ्या वेग मेथड्स पाहिल्या कारण त्याच्या फक्त मेथड्सच महत्त्वाचे आहेत आणि मेंटेनन्समध्ये पाहिलं की लाईफ एक्सपेक्टन्सी किती असते आणि ब्रिज इन्स्पेक्शनचे टाईप्स किती आहेत कोणकोणते आहेत ओके नाव वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर दॅट इज लेक्चर नंबर फिफ्टीन ते पण एकदम स्मॉल लेक्चर आहे ते आहे टेस्टिंग अँड द स्ट्रेंथनिंग ऑफ ब्रिजेस त्यामध्ये एक टेस्ट आहे प्रूफ टेस्ट वगैरे प्रूफ लोडिंग वगैरे आणि क्रायटेरिया आहे आर सी सी गर्डर ब्रिजेसचा वगैरे आणि स्ट्रेंथनिंग कशासाठी करतात तर एवढं सिम्पल लेक्चर आहे ते पण ठीक आहे तर आ हे जर लेक्चर जर तुम्हाला लेक्चर नंबर फोर्टीन जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थ्यांना सांगा मित्रांना सांगा सगळ्यांकडे पोहोचवा हा मेसेज आणि आपलं ब्रिज हे संपत आलेलं आहे कोणाला जर काही क्वेरी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लास्टली एक मला एक मी रागावलो आहे तुमच्यावर कारण मी एवढे क्वेश्चन वगैरे विचारतो तुम्हाला मी लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला विचारलं होतं सेल्युलर कॉफर डॅमचा आन्सर मला सांगा किंवा यम ट्वेंटीचं ट्वेंटी काय असतं ते मला सांगा हे मी तुम्हाला विचारलं होतं तर त्यामध्ये कोणीच आन्सर दिलेलं नाही आहे कमेंट बॉक्समध्ये तर प्लीज सांगा त्या लेक्चरमध्ये की कारण हे बघा हे तुमच्याच भल्यासाठी आहे माझा म्हणजे माझा यामध्ये रोल एवढाच आहे की मी ट्राय करतो आहे की बाबा विद्यार्थ्यांनी मोर एंगेजिंग राहावं जास्त प्रिपेअर करावं जास्त व्यवस्थित प्रिपेअर करावं हा एवढाच माझा एफर्ट आहे बाकी माझा काही उद्देश नाही आहे तर प्लीज आन्सर करत जावा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगत जावा की बाबा एखादा जर क्वेश्चन विचारला आणि ते तुमच्यासाठीच आहे इन केस जर सेल्युलर कॉफर डॅम क्वेश्चन जर परीक्षेला आला तर आणि एम ट्वेंटी ट्वेंटीचं तुम्हाला माहीतच पाहिजे एम ट्वेंटीमधलं जे ट्वेंटी असतं ते काय असतं ते माहीत पाहिजे ट्वेंटी विच इज नथिंग बट द ती असते कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ असते अठ्ठावीस दिवसाची एम ट्वेंटी जी आहे ती ट्वेंटी असते ट्वेंटी कि न्यूटन पर एमएम स्क्वेअर ही कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ आहे ट्वेंटी एट डेजला असते तर ह्या माहीत पाहिजेत गोष्टी तर त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये आन्सर करत जावा हे तुमच्या चांगल्यासाठीच आहे तर ठीक आहे तर आपण भेटूया आता नेक्स्ट लेक्चरमध्ये दॅट विल बी अवर लेक्चर नंबर फिफ्टीन